नमस्कार, सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले स्वागत करतो. आज आपण आलो आहे दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मंडईत. पण फुलांचे दर काय आहेत हे जाणून घेण्यासाठी नव्हे, टाकाऊ फुलांची किंमत विचारायला. आश्चर्य वाटले ना? चला फेरफटका मारूया या फुल बाजारात. बाजारात खराब झालेल्या फुलांचा सडा पडलाय. खराब होऊन कुजलेल्या फुलांच्या दुर्गंधाने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यावर शिवसेने सामाजिक प्रतिष्ठानने एक तोडगा काढलाय. पालिकेच्या जीव उत्तर विभागाच्या मदतीने हा प्रकल्प राबविला जातोय. या प्रकल्पामुळे फुले डम्पिंग ग्राउंडवर जाण्याऐवजी फुलांच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागलाय. टाकाऊ पासून विकाऊ पर्यंतचा काय आहे हा प्रकल्प ते आपण जाणून घेऊया. फुल बाजारातील खराब झालेली त्यातील पडलेली फुलं उचलून आणण्यात येतात. ती फुलं एका ठिकाणी एकत्रित केली जातात. त्या फुलांच्या पाकळ्या तोडून त्या सुट्ट्या केल्या जातात. मग या पाकळ्या सुकवण्यासाठी मोठ्या इलेक्ट्रिक हीटरमध्ये टाकल्या जातात. नंतर फुलांची पावडर मशीनमधून काढली जाते. ही पावडर चाळणीने चाळली जाते. घाण काढून वापरण्यायोग्य पावडर काढली जाते. मग सुकलेल्या पाकळ्या पावडर करणाऱ्या मशीन मध्ये टाकून त्याची पावडर केली जाते. मग या पावडर मध्ये कोळशाची पावडर, फुलांची पावडर, पोटॅशियम पावडर व चिकटपण येण्यासाठी जॅकेट पावडर टाकली जाते. त्यात पाणी टाकून हे मिश्रण एकत्रित केले जाते. मग हे मिश्रण आतील मशीन मध्ये जाऊन यापासून काय तयार होते ते प्रत्यक्ष पहा. अगरबत्ती तयार होऊन उन्हात सुकवली जाते. मग या अगरबत्तींना वेगवेगळ्या सुवासिक सुगंध देऊन तयार होतात. मग त्या पॅकिंग केल्या जातात. 3-4 महिन्यांपासून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 1 किलोमध्ये 800 ते 900 अगरबत्ती बनवता येतात. यासाठी साधारण 1/2 तासांचा अवधी लागतो. दिवसाला 10 ते 12 किलोची अगरबत्ती बनवली जाऊ शकते असे अरविंद कुमार जयस्वाल यांनी सांगितले. यातून पुढे जाऊन मुंबईतील प्रत्येक फुल मार्केटमध्ये फुलांचा कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.